हा तर आता आपल्या समोर सादर होत आहे एक मनोरंजनाचा कार्यक्रम आणि सादर करते कुठे ये ना एक साथ नमस्ते मोबाईल म्हणजे काय रे भाऊ? मोबाईल म्हणजे असे एक यंत्र असते. म्हणजे शिवण यंत्र काय रे भाऊ? नाही रे बावळटा, ते एक असे यंत्र असते की जे आपल्या खिशात मावते. अच्छा, म्हणजे पाकिट काय रे भाऊ? अरे तुला एक थोपाडी देऊ का भाऊ? अरे ते कसे यंत्र असते ज्याच्यामुळे आपल्याला दूर असलेल्या माणसाशी संपर्क साधता येतो किंवा त्याला संदेश पाठवता येतो. अच्छा, म्हणजे पोलीस मामांचा वॉकी टॉकी करे भाऊ? अरे तुझ्या थोत्रीत मारू करे भाऊ. अरे ते एक असे यंत्र असते ज्याच्यामुळे आपल्याला दूर असलेल्या अनेक माणसांशी जोडून घेता येते आणि सगळे जग आपल्या असे हातात सामावले जाते. अच्छा, म्हणजे मी मोबाईल घेतला तर तुम्ही माझ्यापासून दूर नाही जाणार ना भाऊ? नाही, तुम्ही माझ्या जवळच राहणार ना भाऊ? होय. अरे चा, तुम्ही तर मला बुचक कळाच टाकलं. का रे भाऊ? तू म्हणतोस मोबाईल मुळे दूर गेलेली माणसं जवळ येतात, पण माझ्या मैत्रिणीचं तर उलटच झालं रे भाऊ. काय झाले? तिचं असं झालं, तिच्या मोबाईल मुळे तिच्या जवळची माणसं दूर निघून गेली. आणि तू म्हणतोस मोबाईल मध्ये सगळं जग सामावलेलं असतं, पण तिच्यासाठी मोबाईलच सगळं जग झालंय. आता काय करायचं बरे? अरे अरे, कुठे आहे तुझी ती मैत्रीण? कुठे आहे? ही ती माझी मैत्रीण भाऊ. मेरी. तेरी मैत्रीण मेरी? अरे मेरी, इधर आ जाओ मेरी ताई. मेरी मैत्रीण, तुझी जी समस्या आहे त्यावर माझ्याकडे एक उत्तर आहे. काय बरे? एक काळ असा होता की जेव्हा आमच्या हातात मोबाईल नव्हते, पण तरी आम्ही खूप मजा करायचो. तुझा विश्वास बसत नाहीये? मोबाईल नसतानाही आम्ही मजा करायचो यावर तुझा विश्वास बसत नाहीये? नाही. तर मग घेऊन जाऊया आपण हिला एका वेगळ्याच काळात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झाला? काय झाला? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाही.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.